नमस्कार मित्रांनो, तो चला आज आपण बघूया जिंतूर विधानसभा। आपण चालूया जिंतूर विधानसभेकडे। तर दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा अशी गोष्ट येऊ नये अशी वेळ आता सध्या जिंतूर विधानसभेमध्ये दिसत आहे। विद्यमान आमदार भाजपचे मेघनाताई बोर्डीकर वर्सेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयराव भांबळे यांच्या सरळ सरळ दोघात लढत दिसत होती। परंतु ऐनवेळी वंचितकडून उमेदवारी घेऊन म्हणजे काँग्रेस जागा सुटली नसल्यामुळे सुरेशराव नागरे हे काँग्रेसचे उमेदवार होते, पण काँग्रेसला जागा सुटली नाही। त्यावेळेस ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून यांनी तिकीट घेतलं व सुरेशराव नागरे या मैदानात उतरले। परंतु सुरेशराव नागरे यांनी ओबीसी पॅटर्न राबवत म्हणजे तुम्हाला माहितीच आहे वंचितचा मतदान आहेच आणि ओबीसी पॅटर्न त्याच्यासोबत घेऊन म्हणजे आता तिरंगी लढत दिसत आहे, सरळ सरळ तिरंगी लढत। पण तिरंगी लढतीत सुद्धा सुरेशराव नागरे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे व आघाडीत प्रचार दिसत आहे सुरेशराव नागरे यांची। कारण की मी त्या दिवशी थोडा जिंतूर विधानसभेचा आढावा घेतला आणि एका गावात गेलो होतो, त्यावेळेस त्यांचा सुरेशराव नागरे यांचा ताफा आला। तर 13 फोर व्हीलर गाड्यांचा मी ताफा बघितला आणि त्याच्यासोबत पब्लिक बघितली, त्याच वेळेस मला थोडीशी प्रचार सभेत आघाडी घेतल्याचं दिसत आले। आणि त्याच्यानंतर विद्यमान आमदार मेघनाथ बोर्डीकर यांनी सुद्धा कसून जोर लावलेला आहे आणि त्याच्यानंतर विजयराव भांबळे यांनी सुद्धा कसून जोर लावलेला आहे मित्रांनो। आणि याच्यात सरळ सरळ तिरंगी लढत दिसत आहेत। आता तिरंगी लढतीत कोण निवडून येते हे सांगणं अशक्यच आहे, कारण की येथे विजयराव भांबळे यांचे सुद्धा कार्य आहेत, कारण की तिथे आमदार सुद्धा राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मेघनाथ बोर्डीकर यांचं सुद्धा सर्वांनाच काम माहीत आहे। आणि सुरेशराव नागरे यांचे वडील जे कुंडलिकराव नागरे आहेत येथे यांचे वडील सुद्धा आमदार राहिलेले आहेत, म्हणजे तिन्ही घराण्याने इथे आमदारकी भूषवलेली आहे। त्यांच्यामुळे येथे चित्र अस्पष्ट आहे, आपण सांगू शकत नाही निवडून कोण येईल। परंतु सध्या चित्र असे दिसत आहे की येथे सरळ सरळ तिरंगी लढत आहेत आणि तिरंगी लढतीमध्ये खूप काही चुरस रंगतदार मजेदार असे घटनाक्रम बघायला मिळत आहेत। आणि तांड्यावाड्या वस्तीमध्ये प्रचाराचा जोर वाढलेला आहे आणि आपण हे चित्र अस्पष्ट आहे, कोण निवडून येईल आपण सांगू शकत नाही। परंतु येथे रंगतदार विधानसभा ही जिंतूर सेलूची झालेली आहे।